नमस्कार, मी पौर्णिमा वडने. जस्ट फॉर हर्ट्सच्या सॅलेड रेसिपी कॉन्टेस्टमध्ये मी आज बनवत आहे प्रोटीन सॅलेड. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मोड आलेले मूग, मोड आलेले चणे. मोड आलेले मूग आणि चणे घेतल्यामुळे त्यामधील प्रोटीनची मात्रा वाढते. तसेच त्यानंतर पनीर, चिरलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, साल्टेड शेंगदाणे, मीठ, कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि मसाल्यांमध्ये चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि काळी मिरी पावडर. आता आपण हे एका बाउलमध्ये घेऊयात. पहिले चणे, नंतर मूग, पनीर, आता याच्यामध्ये टोमॅटो घेऊयात, नंतर कांदा, आणि हे शेंगदाणे. थोडंसं तिखट होण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, नंतर याच्यामध्ये जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर टाकूया. आणि जरा ही रेसिपी चटपटीत होण्यासाठी चाट मसालाही घेऊयात. आणि आपले हे सगळे मसाले आपल्या या प्राउंड्सला व्यवस्थित लागण्यासाठी आणि चिकटून राहण्यासाठी आपण हे लिंबू टाकूया त्याच्यामध्ये. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्या रेसिपीमध्ये हे जे चणे आहेत त्यामुळे डायबिटीज आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. तसेच चण्यांमध्ये लो कोलेस्ट्रॉल असते आणि इम्युनिटीही खूप वाढते चण्यांमुळे. तसेच मूग हे हेल्दी न्यूट्रियंट्सनी भरलेले तर आहेत, शिवाय ब्लड प्रेशरही रिड्यूस करतात. त्यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ही आपली हेल्दी रेसिपी बनलेली आहे. तर आपण आता ही डिश सर्व करूयात. आपली ही रेसिपी व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप बेस्ट रेसिपी आहे. जरासं आपण याला गार्निशिंग करून घेऊयात. तर आपली ही डिश तयार झाली आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.